संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेलं अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, जनरल, होमिओपॅथी, व्हेटरनरी, फूड प्रोडक्ट्स, इतर सर्व प्रकारची औषधं योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, संगमनेर बसस्थानक काळा नंबर A26, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर शशी लांडगे. 82-75-27-93-13. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील निळा झेंडा कापून टाकल्याप्रकरणी आपल्या विरोधात आंदोलन केल्याचा तसेच वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून अधिकार आणि पदाचा गैरवापर करत न्यायालयाची दिशाभूल आणि फसवणूक तसेच विश्वासघात केला. FIR दाखल नसतानाही 14 मागासवर्गीय लोकांवर साध्या कागदावरील फिर्याद आणि पोलीस रिमांड दाखल करून 4 दिवसांचं पोलीस रिमांड घेऊन बेकायदेशीर डांबून ठेवल्याची खोटी आणि बनावट फिर्याद दाखल करणारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तपासी अधिकारी मधुकर शिंदे, बीट हवालदार ज्ञानेश्वर गर्जे टाके यांच्यावर आणि संबंधित दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृहसचिव, अप्पर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, पोलीस महानिरीक्षक नाशिक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव यांनी दिला आहे. तशी माहिती त्यांनी राहुरीमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे. 14/3 रोजी तांबेरी येथील मागासवर्गीय आंबेडकरी समाजाने निळा झेंडा लावला याचा राग काही त्या गावातील जातीवादी मानसिकतेच्या लोकांना राग आल्याने गावावर बहिष्कार, त्या मागासवर्गीयावर बहिष्कार टाकण्यात आला आणि तो बहिष्कारामध्ये त्यांना दळून देणे, किराणा देणे, औषधं गोळ्या देणे, पाणी बंद केलं, मजुरांना काम देणे बंद केलं वगैरे वगैरे अशा पद्धतीचा बहिष्कार टाकल्यानंतर संबंधित मागासवर्गीय लोकांनी माननीय तहसीलदार फसिद्दीन शेख आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना लेखी व तोंडी तक्रारी दाखल करूनही संबंधितांनी बहिष्कार टाकण्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने मुळे त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली आणि हा बहिष्कारासारखा गंभीर गुन्हा मीडिया चॅनलमध्ये पत्रकारांनी उचलून धरल्यानंतर हा बहिष्कारासारखा गंभीर गुन्हा दडपण्यासाठी त्यांनी पर्यायी जागा देतो म्हणून पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांनी पर्यायी जागा देण्याचा आमिष दाखवून दुसऱ्या ठिकाणी झेंडा लावला आणि पहिला झेंडा हा पोलीस निरीक्षकांनी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये असलेला पोलीस निरीक्षकां दराडे आणि पोलिसांचा काडी मात्रही अतिक्रमण काढण्याचा अधिकार नसताना पोलिसांनी तो झेंडा पहिला लावलेला कापून काढला आणि तो कापून काढल्यामुळे आंबेडकरी समाजाने संबंधित तहसील कचेरीसमोर 2 दिवस आंदोलन केलं. आंदोलन केल्याचा राग मनामध्ये धरून आणि 12/4/2022 पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली की ज्यांनी हा पहिला झेंडा आमचा कापून काढला त्या पोलिसांवर, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. याचा राग मनामध्ये धरून संबंधित पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्या गावातील मागासवर्गीय 19 महिला आणि 14 पुरुषांना अटक करून आणलं. अटक केल्यानंतर परिस्थिती अशी की साधी फिर्याद होती, साध्या कागदावर FIR दाखल नसताना साध्या कागदावर त्यांना अटक करून दुसऱ्या दिवशी साध्या कागदावरील फिर्याद आणि पोलीस रिमांड दाखल करून कोर्टासमोर माननीय न्यायालयाची दिशाभूल करून 4 दिवसाचे रिमांड घेतलेले आहेत, पोलीस रिमांड घेतलं. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी 13/4 रिमांड दाखल करून 4 दिवसाचं रिमांड घेतलं आणि 14/14 दुसऱ्यांदा पुन्हा माननीय न्यायालयाची दिशाभूल करून दुसऱ्यांदा पुन्हा रिमांड घेतलं. 2 वेळेस माननीय न्यायालयाची दिशाभूल करून पोलिसांनी रिमांड घेतलं FIR दाखल नसताना आणि मग 2 वेळेस रिमांड दाखल केल्यानंतर रिमांड घेऊन माननीय न्यायालयाची दिशाभूल, फसवणूक, विश्वासघात करून 2 वेळेस रिमांड घेतलं आणि रिमांड घेतल्यानंतर 13/14 रिमांड घेतलं 2 वेळेस आणि 15/15 रात्री 8:44 FIR दाखल झाला. माझं या ठिकाणी पोलिसांनी जे बेकायदेशीर याचा अर्थ पोलिसांनी
संबंधित 14 आरोपींना बेकायदेशीर 5 दिवस डांबून ठेवलेला आहे आणि रात्री 15 तारखेला 8:44 FIR दाखल झाल्यानंतर तो 16 तारखेला एक कोर्टात दाखल केला। यावरून कागदोपत्री हे स्पष्ट होते, कोर्टाच्या माननीय न्यायालयाने दिलेले जे आदेश आहेत, जे ऑर्डर आहेत, ते मी आपणा समोर सादर केलेले आहेत। पत्रकारांसमोर सर्व त्याचा पुरावे मी सादर केलेले आहेत। त्या कोर्टाच्या नकला, कोर्टाचा आदेश, पोलिसांनी दाखल केलेला FIR कधी दाखल केलं, ते दुसरा FIR त्याच रात्रीला, घटना 12 तारखेला घडली आणि ग्रामसेविकेचा FIR त्याच रात्रीला 9:58 55 मिनिटांनी म्हणजे 10 वाजता दुसरा FIR 15 तारखेला त्या महिलेचा घेतला। घटना 12 तारखेला झाली, FIR त्या ग्रामसेविकेचा 15 तारखेला घेतला गेला। त्या FIR मध्ये त्या ग्रामसेविका, गावच्या त्या ग्रामसेविका आहेत, त्याच्यामध्ये कोण्याही आरोपीचं नाव घेतलं जात नाही, फक्त एका व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये आहे। आणि त्या ग्रामसेविका कुठेही म्हणत नाही की पोलिसाला मारहाण केली म्हणून, परंतु आमच्या ठिकाणी या महिलांनी कुठल्याही आमच्या मागासवर्गीय आंबेडकरी समाजाच्या महिलांनी पोलिसांना ब्र शब्दही बोललेलं नसताना त्यांच्यावर पोलिसाला मारहाण केल्याचे गुन्हे, शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। जो पोलीस आहे, ज्या पोलीस गर्जे आहेत, ज्ञानदेव नारायण गर्जे हे बीट हवालदार आहेत, आणि ते बीट हवालदार हे साध्या ड्रेसवर त्या ठिकाणी होते। दुसरी गोष्ट, 11 मिनिटाचा व्हिडिओ आहे माझ्याकडे की त्या पोलिसाला कुठेही शब्दांनी कोणीही बोललेलं दिसत नाहीये। तिथं अतिशय 11 मिनिटं शांततेने ते व्यक्ती उभी आहे, 100 फुटावर अंतरावर आहे हे झेंडा लावत असताना। असं असताना, कुठलीही घटना घडलेली नसताना, त्या 19 महिलांना तिथं बेकायदेशीर गावातून लोकांसमोर, गावकऱ्यांसमोर त्यांना अपमानित करून, त्यांचा अवमान करून पोलीस स्टेशनला गाडीमध्ये, जनावराला कोंबल्यासारखं त्या गाडीमध्ये कोंबून आणलं आणि रात्रीच्या 1 वाजेपर्यंत त्यांना त्यांच्या बेकायदेशीर ताब्यामध्ये डांबून ठेवलं। आणि मग 41 प्रमाणे त्यांना नोटीस बजावून रात्री 1 वाजता त्यांना सोडून दिलं। घरातील भयभीत असल्याने, सगळे पुरुष भयभीत असल्याने, ते बाहेर इकडं तिकडं सैरा वैरा पळत होते। त्यांच्या मालक लोकांना इथं अटक, 14 आरोपींना अटक केलं होतं, त्यांना घेऊन जाण्यासाठी कुणीही नव्हतं। शेवटी त्या महिलांना रात्री 1 वाजता पोलीस स्टेशनमधून तांबेरे येथे जायला 25 किलोमीटर पायी जावं लागलं। अशा पद्धतीचा अमानुष छळ, गुन्हा दाखल नसताना, FIR दाखल नसताना, महिलांना डांबून ठेवण्याचा अधिकार नसतानाही 46(4) CRPC 46(4)चं उल्लंघन माननीय पोलिसांनी केलेलं आहे। 46(4) काय सांगतं की सूर्यास्तानंतर महिलांना अटक करण्याचा, पोलीस स्टेशनला बोलवण्याचा अधिकार नाही। असं असताना सूर्योदयापूर्वी अटक करण्याचा अधिकार नाही, सूर्यास्तानंतर अटक करण्याचा अधिकार नसताना पोलिसांनी रात्री 1 वाजेपर्यंत त्यांना बेकायदेशीर, त्यांना लघवीला कुठेही जाऊ दिलं नाही। यामध्ये या अत्याचारामुळे भयभीत झालेल्या एका गरोदर महिलेचं देखील गर्भ पडलेला आहे। एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे। आणि याबाबत मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी संघटनेच्या वतीने तक्रार केलेली आहे। आणि जर यांच्यावर जर 7 दिवसाच्या आत कारवाई केली नाही, तर ललिता कुमारीचं जे स्टेटमेंट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, जे मार्गदर्शन दिलेलं आहे ललिता कुमारीच्या बाबत, की 7 दिवसामध्ये त्याबाबतची कारवाई करावी, अन्यथा मी माझी संघटनेच्या वतीने संबंधित लोकांना न्याय मिळवून देण्याकामी लवकरच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे, अशी माझी हे आहे। आणि संबंधितावर ज्या पोलिसांनी FIR दाखल नसताना 4 दिवस माननीय न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे, बोगस बेकायदेशीर रिमांड घेतलेला आहे, त्या पोलिसावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे आणि भारतीय दंड संहितेनुसार बेकायदेशीर डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये करत आहे। आणि आपल्याद्वारे मी हे
मागणी करत असून त्यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी मागणी करतो। तर या प्रकरणी आम्ही राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी सांगितलं की माझ्या विरोधात तक्रार असेल तर माझे वरिष्ठ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करतील आणि या विषयावर मी बोलणं उचित नाही असंही त्यांनी म्हटलंय। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।